नमस्कार प्रेक्षक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम धनवे. आज पुन्हा एसटीचा विषय घेऊन आलेलो आहे, एसटी संदर्भातला विषय घेऊन आलेलो आहे. एसटी आंदोलनाचे 313 वाजवणारे वकील गुणरत्न सदावर्ते हे कोण आहेत हे थोडक्यात तुम्हाला सांगून देणार आहे. वकील गुणरत्न सदावर्ते यांचं खरं नाव गणेश सदावर्ते आहे. ते मूळ नांदेड येथील रहिवासी आहेत. त्यांचं शिक्षण औरंगाबाद आणि मुंबई येथे झालेलं आहे. सदावर्ते यांचं शिक्षण काळातील वर्तन नेहमी वादग्रस्त राहिलेलं आहे. शिक्षण काळामध्ये भारिपच्या सम्यक विद्यार्थी संघटनेचे नेतृत्व करणारे सदावर्ते कधी पप्पी मोर्चा तर कधी गुदगुला मोर्चा अशा प्रकारचे मोर्चे आंदोलनं त्यांनी आतापर्यंत केलेले आहेत. वकील सदावर्ते हे अगोदर दाताचे डॉक्टर आहेत आणि त्यानंतर ते वकील आहेत. तेही जमिनीचे वाद मिटवण्याचे किंवा जमिनीच्या केस लढणारे वकील आहेत. 1999 साली घाटी रुग्णालयात जळीत कांड झालं होतं. यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी 5 दलित विद्यार्थ्यांच्या खोल्या जाळल्या होत्या. हे प्रकरण फार चिघळलं होतं, मानवाधिकार कायद्याकडे गेलं होतं आणि त्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच ABVP कार्यकर्त्यांशी संगनमत करून सेटलमेंट करून सदावर्ते यांनी ते आंदोलन मागे घेतलं, आंदोलन संपवलं अशी माहिती आहे. विशेष म्हणजे ABVP म्हणजेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही संघटना विद्यार्थी संघटना भाजपची संघटना आहे. तर BDSचं शिक्षण म्हणजेच बॅचलर डेंटल सर्जरी हे शिक्षण ते वैद्यकीय विद्यापीठामध्ये घेत होते आणि या दरम्यान तब्बल 4 वेळा गुणरत्न सदावर्ते म्हणजेच गणेश सदावर्ते हे फेल झालेले आहेत, अर्थात नापास झालेले आहेत. आणि विद्यापीठाचा असा नियम होता की जर एखादा विद्यार्थी सलग 4 वेळा नापास झाला तर तो BDSसाठी लायक नाही किंवा BDSसाठी पात्र नाही असं ग्राह्य धरून त्याला BDS परीक्षा देण्यास पुन्हा संधी दिली जात नव्हती. ज्या प्रकारे सदावर्ते 3 वेळा नापास झाले त्याचप्रकारे सदावर्ते यांना देखील त्या 4 वर्षानंतर त्यांना देखील संधी दिली जाणार नव्हती. आणि त्यानंतर विद्यापीठाचा तो 4 वर्षाचा नियम मोडण्यासाठी गणेश सदावर्ते यांनी एक शक्कल लढवले, एका विद्यार्थ्याला आत्महत्या करण्यास तयार केलं. त्याला सांगितलं गेलं की तू रॉकेल ओतायचं, पेटून घ्यायचं, ऐनवेळी आम्ही तुम्हाला वाचू. मात्र तसं ठरलं, तो विद्यार्थी तयार झाला, त्यांनी ऐनवेळी अंगावर रॉकेल ओतलं, पेटून घेतलं. मात्र सदावर्ते यांनी त्या विद्यार्थ्याला वाचवलं नाही आणि दुर्दैवानं त्या विद्यार्थ्याचा त्या आंदोलनामध्ये मृत्यू झाला. त्यानंतर विद्यापीठानं जो 4 वर्षाचा नियम होता तो मागे घेतला, तो नियम उठवला आणि त्याच्यानंतर सदावर्ते जे आहे ते BDS परीक्षा पास झाले आहेत, नंतर दाताचे डॉक्टर झाले आहेत. असे त्यांच्यासोबत BDS करणारे MBBS करणारे विद्यार्थी आत्ताही माहिती सांगतात. अशा प्रकारची प्राथमिक माहिती गुणरत्न सदावर्ते यांच्याबद्दलची आहे. अशा प्रकारचा इतिहास गणेश उर्फ गुणरत्न सदावर्ते यांचा आहे. तेव्हाचा गणेश स्वतःची परीक्षा पास होण्यासाठी एखाद्या विद्यार्थ्याला जाळून मारू शकतो किंवा जाळण्यास प्रयत्न करू शकतो, तर आज सुरू असलेल्या महाराष्ट्रात ST आंदोलनाची परीक्षा जिंकण्यासाठी ST कामगारांचे बळी का देऊ शकत नाही असा सवाल आमच्या मनामध्ये उपस्थित झाला, तमाम महाराष्ट्रीयांच्या मनामध्ये उपस्थित झाला. त्यामुळे ST कामगारांनी आता खरंच जाग असायला पाहिजे. संविधानावर माझाही विश्वास आहे, तमाम भारतीयांचा विश्वास आहे, काही लोकांचा विश्वास नाही आहे, संविधान त्यांना नको आहे. मात्र ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारंवार उल्लेख सदावर्ते यांच्या तोंडून होतो, त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आंदोलन किती तानावं, आंदोलन करण्याची अक्कल तुमच्याकडे आहे का, किती प्रमाणात आहे, आंदोलन ताणल्यानंतर काय होत असतं, किती प्रमाणात त्याला ताणायचं आणि कशा प्रकारच्या मागण्या पदरात पाडून घ्यायच्या याची अक्कल असली पाहिजे असंही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठासून सांगितलं आहे. हे गुणरत्न सदावर्ते यांना का कळत नाही किंवा त्यांनी आम्हाला का सांगितलं नाही, जर कळत आहे तर अशा प्रकारचं आंदोलन त्यांनी 4 महिने का ताणून ठेवलं हा सवाल महाराष्ट्रातली जनता त्यांच्यासमोर विचारत आहे. तुम्हाला काय वाटतं तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी मराठी महाराष्ट्राला सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉन प्रेस करा.